हॅलो स्टुडंट्स आय एम प्रोफेसर नीता फुलचंद गायकवाड वेलकम एन आर फ्री एज्युकेशन चॅनल इंग्लिश मास्टर सो विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी मराठी बालभारती टेक्स्टबुक सिरीजचा पाठ क्रमांक सोळावा अभ्यासणार आहोत स्वच्छतेचा प्रकाश सो याच्या अगोदरचे एक ते पंधरा पर्यंतचे जे धडे आहेत ते सगळे मी शिकवून अपलोड केलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच तसंच वरती आय बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्टची लिंक मिळेल सो यू कॅन चेक कॉल द लेक्चर सो द्या डू लाईक्स like सबस्क्राईब आर चॅनल इथे सबस्क्राईबचं बटन आहे बघा कोपऱ्यामध्ये त्याच्यावर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला तुम्ही चॅनलमध्ये पार्टिसिपेट व्हाल तुम्ही चॅनलचा आहे ॲज अ स्टुडंट म्हणून जॉईन व्हाल आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशन आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन लेक्चर अपलोड झाल्यावर तुम्हाला त्याची लिंक येईल त्यानंतर लाईक करा आणि शेअर जास्तीत जास्त करा सो आत्ता सुरुवात करूयात आजच्या आपल्या प्रकरणाला धडा क्रमांक सोळा स्वच्छतेचा प्रकाश इथे पहा विद्यार्थी आहेत आणि शिक्षक आहेत एकदा मी एका शाळेत गेलो होतो सो इथे आपण आता पाठायला सुरुवात करणार आहोत एकदा मी एका शाळेत गेलो होतो मुले प्रार्थना म्हणत होती आता ही सगळी मुले इथे प्रार्थना म्हणत आहेत ग्राउंडवर आहेत आणि ती प्रार्थना संपल्यावर त्यांनी प्रतिज्ञा म्हटली आता प्रतिज्ञा चालू झाली प्रतिज्ञा आपण म्हणतो की नाही भारत माझा देश आहे याप्रमाणे आपण प्रतिज्ञेची सुरुवात करतो तेव्हा यांनी विद्यार्थ्यांना विचारलं प्रतिज्ञेत पहिलं वाक्य काय आहे त्यावर मुलं काय म्हणतात भारत माझा देश आहे होय ना बरोबर की नाही विद्यार्थ्यांना प्रतिज्ञेमध्ये पहिलं वाक्य काय आहे भारत माझा देश तेव्हा मुले हो म्हणतात आणि भारत आपला देश आहे असं न म्हणता माझा का बरं म्हटलं असेल मुले विचारात पडली तेव्हा त्यांना यांनी प्रश्न विचारला ठीक आहे इथे जे ग्रहस्थ उभे आहेत त्यांनी प्रश्न विचारला की आपण आपला देश का नाही म्हणत माझा देश का म्हणतो तर आता बघूयात पुढे तेव्हा मग त्यांनी सांगितले की मग मी सांगितले की वस्तू जेव्हा माझी असं वाटतं ना तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो तितकी आपली म्हटल्यावर घेतोच असं नाही म्हणून माझा असा शब्द इथे वापरला असं वाटतं का त्यावर बघा आता मुलं काय म्हणतात मुलं लगेच रिप्लाय करतात बरोबर आहे माझं घर माझं अंगण म्हटलं की ते मी स्वच्छ ठेवतो आणि रस्ता मात्र आपला म्हणून आपण त्याच्यावर घरातली घाण टाकतो बरोबर की नाही विद्यार्थ्यांना म्हणजेच याच्यामध्ये खरे पॉइंट्स मांडलेत म्हणजे आपण माझं म्हटलं म्हणजे तुमचं स्वतःचं घर तुम्ही अस्वच्छ ठेवता का अंगणामध्ये घाण कचरा तसाच ठेवता का नाही कारण ते माझं म्हणून तुम्ही बघता आणि रस्ता कसा असतो आपल्या सगळ्यांचा मग त्याच्यावर कोणीही कचरा टाकतं कोणीही घाण करतं आणि लक्ष कोणीच देत नाही म्हणजे जबाबदारी कोणीच घेत नाही असं इथे सांगण्याचा प्रयत्न केलाय त्यावरती आता विद्यार्थ्यांना उत्तर काय मिळालं बघा माणसाचं मन जस जसं मोठं होत तस तसं माझी ही कल्पना ही विस्तारत जाते आता हे विश्वची माझे घर हे विश्वची माझे घर असं म्हणणे इतकं संतांच मन मोठं होतं आणि त्यामुळे सगळीकडे जीवन स्वच्छ निर्मळ व्हावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले संतांनी म्हणून ठेवले हे विश्वची माझे घर त्यामुळे संत गाडगेबाबांनी सगळीकडे स्वच्छतेची मोहीम राबवली इतर सगळ्या संतांनी स्वच्छतेचे त्यानंतर ज्ञानाचे धडे दिले आता इथे बघा महात्मा गांधी आहेत विनोबा भावे आहेत सेनापती बापट साने गुरुजी आणि संत गाडगे महाराज यांनी काय केलं झाडू हातात घेतला आणि इतरांनाही घ्यायला शिकवलं बरोबर म्हणजेच काय आपलं म्हणून आपण जेव्हा करतो माझं म्हणून जेव्हा करतो तेव्हा ती संकल्पना मोठी होते म्हणजे तुम्ही माझी वही माझं पुस्तक त्यानंतर माझे कपडे माझे आई वडील माझं घर म्हणजे ते तुम्हाला स्वतःचं फार मनाजवळचं वाटतं म्हणून तुम्ही त्याची काळजी घेता आणि आपलं म्हटलं का तुम्ही दुर्लक्ष करता असं होतं असं इथे सांगण्याचा प्रयत्न केलाय आता त्यांनी जेव्हा मुलांना प्रश्न केला तेव्हा तुम्ही कोणी कधी रेल्वेनं प्रवास केला आहे का हा विद्यार्थ्यांनो हा प्रश्न तुमच्यासाठी सुद्धा आहे बरं का तुम्ही लेक्चर ऐकताय ना तर कमेंट्स मध्ये सांगा तुम्ही रेल्वेने कधी प्रवास केला आहे का आता याच्यामध्ये इथे बघा या आपल्या धड्यातली जी मुलं आहेत त्यांच्यातल्या बऱ्याच मुलांनी हात वरती केला आता तेव्हा त्यांना प्रश्न काय विचारण्यात आला खिडकीजवळ काय लिहिलेलं असतं इथे बघा खिडकीजवळ काय लिहिलेलं आहे आहे रेल्वेचा डबा याच्यामध्ये हे दोन प्रवासी आहेत तिथे लिहिले येथे थुंकू नका त्यावर एक मुलगा काय म्हणाला येथे थुंकू नका असं लिहिलेलं असतं तेव्हा त्यांना त्या ते मुलाला असं उत्तर मिळालं की एकदा एक, एक मनुष्य डब्यातच इथे बघा हा जो समोर बसलेला मनुष्य आहे हा डब्यातच थुंकला तेव्हा मी त्याचं लक्ष त्या थुंकू नका कडे वेधलं तेव्हा आता इथे आपले हे जे लेखक आहेत ठीक आहे लेखकांनी काय केलं त्यांचं लक्ष इकडे वेधलं या पाठीकडे ते थुंकू नका तेव्हा तो त्याला त्या माणसाला खूप राग आला आणि तो म्हणाला गाडी काय तुमच्या बापाची आहे त्यावरती आपले लेखक काय म्हणाले माझ्या बापाची नाही तुमच्या बापाची नाही म्हणून काय घाण करायची बरोबर आहे की नाही विद्यार्थ्यांना म्हणजेच आपली स्वतःची प्रॉपर्टी असल्यावर आपण स्वच्छ ठेवायची आणि दुसऱ्याची असल्यावर घाण करायची हा जो दृष्टिकोन आहे हा अत्यंत चुकीचा आहे म्हणून आता इथे त्यांनी सांगितलंय की देश हा माझा म्हणण्यामागे अशी भूमिका आहे हा देश जर आपला तर हे डोंगर उघडे बोडके का आपण वंदे मातरम म्हणताना सश्य श्यामला असे म्हणून मातेला वंदन करतो वंदे मातरम मातरम तर ती म्हणून आपण खटपट करायला नको का हा अतिशय एक बरोबर प्रश्न योग्य प्रश्न तुम्हाला विचारलाय आता भारत माझा देश आहे असं नुसतं पोपटासारखं तोंडानं म्हणण्याऐवजी तुमच्या सर्व इंद्रियातून ही भावना व्यक्त व्हायला हवी तेव्हा त्यावर मुलांनी उत्साहाने माना डोलावल्या याचे लेखक कोण आहेत यदुनाथ थत्ते अतिशय सुंदर हा धडा तुम्हाला देण्यात आलेला आहे या धड्यातनं तुम्हाला एक जो तात्पर्य आहे किंवा जे तुम्हाला याच्यामधून घेण्यासारखं आहे ती गोष्ट म्हणजे आपण आपल्या प्रत्येक म्हणजे एक या देशातला एक जबाबदार नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्य पार पाडली पाहिजेत म्हणजे कचरा करू नये सार्वजनिक ठिकाणी कचरा करू नये घाण करू नये आणि त्याच भान इतरांना सुद्धा आपण बाळगायला सांगायला पाहिजे म्हणजे सुरुवात आपण आपल्यापासून करायची बरोबर की नाही म्हणजे अतिशय उत्कृष्ट हा धडा आहे आणि मला वाटते की तुम्हाला व्यवस्थितपणे समजला असेल तर मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे आपला जो इंग्लिश मास्टर चॅनेल आहे की नाही त्या चॅनलवरती व्हिजिट केल्यानंतर प्लेलिस्ट वरती तुम्ही क्लिक केलात ना का तुम्हाला इथे बघा पाचवी ज्या प्लेलिस्ट दिसतील क्लास फाईव्ह ईव्हीएस एस जर तुमचा इंग्लिशमधून असेल तर इंग्लिशमधून टेक्स्टबुक सिरीजचा प्लेलिस्ट केलेला आहे त्याच्यामध्ये तीन धडे अपलोड केलेले आहेत त्यानंतर ई व्ही एस पार्ट टू आहे त्याच दोन धडे अपलोड केलेत त्यानंतर पाचवीचं जे मराठीचं टेक्स्टबुक सिरीज आहे त्याच्यामध्ये आपले आत्तापर्यंत पंधरा धडे झालेले आहेत आणि इंग्लिशचं जे तुमचं टेक्स्टबुक आहे तर, टेक्स टेक्स तर युनिट नंबर वन टू कम्प्लीट झालेलं आहे त्याचे क्वेश्चन आन्सर्स पण मी अपलोड केलेत याप्रमाणे इतर विषयांचे सुद्धा आहे त्याच्यात इथे फक्त चारचं स्क्रीनशॉट घेण्यात आला भूगोल असेल तुमचा इतिहास असेल मराठीमधून इतर जे विषय आहेत तुमचे ते सगळ्यांचे मी प्लेलिस्ट बनवलेले आहेत याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचंय चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जायचंय आणि सगळे लेक्चर्स तिथे पाहायचे त्यांचा अभ्यास करायचा आहे लाईक करायचंय प्रत्येक लेक्चरला शेअर आहे तुमच्या मित्रांसोबत आणि सगळ्यात महत्वाचं बेल नोटिफिकेशन आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्हाला नवीन लेक्चर अपलोड होतंच त्याचं नोटिफिकेशन येणार आता इथे बघा या पाठामध्ये तुम्हाला थोर समाजसेवक जे आहेत सेनापती बापट हे थोर समाजसेवक होते आहे सेनापती बापट यांचा फोटो ते थोर समाजसेवक होते त्यांनी देशसेवेची प्रतिज्ञा घेतली होती त्यांचा दिनक्रम म्हणजे त्यांचा डेली रुटून जर दिवसा काय करायचं आहे ते ठरलेलं होतं म्हणजे साने सेनापती बापट काय करायचे ते पहाटे लवकर उठायचे त्यानंतर दैनंदिन कामे उरक उरकली की हातात झाडू घ्यायचा आणि सफाईला सुरुवात करायची सफाई करणे सोपे असते पण लोकांच्या वृत्तीत बदल घडवून आणणे अवघड असते असे त्यांना वाटते म्हणजे ते काय करायचे सगळी त्यांची दैनंदिन कामं उरकायची आणि हातात झाडू घेऊन रस्त्यांची सफाई करणं परत अस्वच्छ ठिकाण स्वच्छ करणं ही कामं करायची पण कसं असताना एखादा माणूस करायला लागला की आपण त्याच्यासोबत जर जाऊन काम करायला लागतो इतरांनाही उत्साह येतो पण हीच वृत्ती जी आहे ती लोकांमध्ये घडवून आणण्यासाठी फार कठीण आहे असं त्यांना वाटतं कारण का गाव की गावातली लोक सेनापती बापट यांना तात्या म्हणून ओळखत असत आणि त्यांच्या सफाईचे काम पाहून गावकऱ्यांमध्ये कुजबूज म्हणजे लगेचच चर्चा सुरू झाली की काही जणांनी विचारले तात्या हे कसलं काम काढलंय तुम्ही त्यावर तात्या काय म्हणाले स्वच्छतेच त्यावर गावकरी म्हणाले तुमच्या सारख्या शिकल्या सवरलेल्यांना हे असलं वंगळा वंगाळ काम करणं बरं दिसत नाही म्हणजेच काय तुम्ही शिकले तुम्हाला जर चार शब्द जास्त कळतायत म्हणजे तुम्ही स्वच्छता ठेवायची नाही का बरोबर की नाही हे चुकीचं आहे म्हणजे सफाईच्या कामात वाईट काय आहे असं त्यांनी गावकऱ्यांना विचारलं की सफाई केली म्हणून काय वाईट झालं पण असलं हलकं काम गावकऱ्यांनी उलट प्रश्न त्यांना केला हे असलं हलकं काम तुम्ही करणार त्यावर सेनापती बापट म्हणतात जगामध्ये कोणतंही काम हलकं नाही तुम्हीही या स्वच्छता मोहिमेत सामील व्हा असं तात्या म्हणाले म्हणजे कोणतंही काम हलकं असतं का नाही तुमची आई घरातलं जे काम करते तेही महत्वाचं तुमचे पप्पा कामाला जातात तेही महत्वाचं त्याच्यानंतर तुमचे बहीण भाऊ जे काम करतात तेही म्हणजेच प्रत्येक जण त्याचं काम करत असतो कोणतं काम हलकं आणि कोणतं काम जड असतं का नाही प्रत्येकाला प्रत्येकाने सगळी कामांची जबाबदारी घ्यायची असते आता बघा गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांची म्हणजे दादांची भेट घेतली आता सेनापती बापट यांच्या वडिलांची भेट घेण्यात आली आणि गावकरी म्हणतात की तात्या करत असलेल्या स्वच्छता मोहिमेची माहिती त्यांनी दिली त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी सायने सेनापती बापट यांना समजावून सांगावं असं सुचवलं आणि एके दिवशी दादा तात्यांना म्हणाले तात्या तू विलायत येऊन शिकून आलास आणि हे काय सुरू केलंस म्हणजे सेनापती बापट हे परदेशातून शिकून आले होते आणि त्यांनी स्वच्छतेचं काम चालू केलं होतं त्यावेळेस ते म्हणतात काय झालं दादा माझं काही चुकलं का त्यावर ते म्हणतात त्यांचे वडील इतके दिवस सशस्त्र क्रांतीचा वेळ तुझ्या डोक्यात होतं त्यासाठी तू उच्च शिक्षण घेतलंस आणि आता तू हातात झाडू घेऊन सफाईला सुरुवात केलीस आयुष्यात काय करायचं हे तू ठरवलंस की नाही म्हणजे सेनापती बापटेंचे वडील त्यांना ओरडायला लागले विचारायला लागले एवढे दिवस तुला सशस्त्र प्रांतीचं म्हणजेच देशाला स्वतंत्र द्यायचं होतं स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं म्हणून तू बाहेर देशात गेलास अभ्यास पूर्ण केलास आणि आता तू इथे येऊन पुन्हा साफसफाईला म्हणजे तुझ्या आयुष्यात तू काही ठरवलंयस की नाही असा प्रश्न त्यांना करण्यात आला त्यावेळेस तात्या म्हणाले सारा आयुष्य देशसेवेसाठी घालवायचं अशी मी प्रतिज्ञा केली आहे बघा किती सुंदर त्यांनी उत्तर दिलं त्यांच्या वडिलांना की माझं मी पूर्ण आयुष्य सारं आयुष्य म्हणजे काय सार म्हणजेच काय मी माझं पूर्ण आयुष्य देशसेवेसाठी अर्पण केलंय विलायतेला जाऊन जे शिक्षण घेतलं ती पण काय होती एक देशसेवाच होती विलायत म्हणजे काय परदेशामध्ये जाऊन फॉरेन कंट्रीमध्ये जाऊन त्यांनी जे शिक्षण घेतलं ते सुद्धा देशसेवेच होती आणि आता त्याच हातात झाडू घेतला तोही देशसेवेचाच एक भाग आहे त्यावर तात्या म्हणाले सफाई करण्यात कसली देशसेवा दादांनी विचारले सॉरी तात्यांना दादांनी विचारले सफाई करण्यामध्ये कसली देशसेवा आली बरोबर की नाही तेव्हा आता बघा दादा तात्यांनी अतिशय छान उत्तर दिलं की दादा तुम्ही रोज देवाची पूजा करता बरोबर तुमच्याही घरात तुमची आई तुमचे वडील देवाची पूजा करत असतील देवघर असेल पूजा करण्याआधी देवाची बैठक काय करता तुम्ही स्वच्छ करता की नाही मग देश हाच माझा देव असं तात्या म्हटले आणि मी माझ्या देवाची बैठक जाणून स्वच्छ करतो म्हणजे बघा सेनापती बापट यांचं आपल्या देशाप्रती किती म्हणजे किती अखंड प्रेम प्रेम होत आता इथे त्यांनी काही कविता ओळी म्हणून दाखवल्या तुम्ही पूजक देवाचे देशाचाही मीही पूजक सर्वव्यापी देव माझा त्याची मी झाडी बैठक तुम्ही पूजक देवाचे म्हणजे तुम्ही देवाची पूजा करता देशाचा मीही पूजक त्याचप्रमाणे देशाची पूजा मी करतो सर्व व्यापी देव माझा म्हणजेच सर्व व्यापी देव माझा म्हणजेच माझा देव म्हणजेच माझा देश आहे त्याची मी झाडी बैठक आणि त्याचीच मी स्वच्छता करत आहे यावर दादा तरी काय बोलणार सेनापती बापट यांनी हे सफाईचे व्रत अबोलपणे आयुष्यभर राबवले म्हणजे शेवटपर्यंत त्यांनी स्वच्छतेचं हे व्रत अंगी बाळगलं आणि लोकांच्या वृत्तीत हळूहळू नकळत बदल होत गेला आणि हा जो लेख आहे तो कोणी लिहिलाय डॉक्टर अनिल घोडबोले यांनी लिहिलाय याचे लेखक कोण आहेत डॉक्टर अनिल घोडबोले सो विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा प्रकाश या धड्यातून तुम्हाला शिकायला काय मिळालं तर आपण आपल्या अंगी चांगले गुण बाळगायला हवेत सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये सार्वजनिक ठिकाणी घाण करू नये सार्वजनिक ठिकाणी भान सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता राखावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठेही टाकू नका स्वच्छता राखा घरातलं जसं तुम्ही घर घराचं अंगण झाडता की नाही त्याप्रमाणे रस्त्यावर कचरा फेकू नका तो कचरा तुम्ही कचरा कुंडीतच टाकायचा म्हणजे यालाच आपण म्हणायचं स्वच्छतेचा जो प्रकाश आपल्याला समज आहे या पाठातून तोच आपण पुढे चालू ठेवायचा आहे सो so, खूप सुंदर धडा आपण शिकलेलो आहोत मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तुम्हाला लेसन कसा वाटला आणि येस ऑफकोर्स चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या चॅनेलचा पार्टिसिपेट करा आपल्या चॅनेलमध्ये ऍज अ सबस्क्रायबर म्हणून तुम्ही जॉईन व्हाल सो so, मला खूप आनंद होईल आणि याच प्रकारचे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासाठी मी लवकरच घेऊन येईल तोपर्यंत थँक्यू सो मच टेक केअर अँड बाय